गेल्या 15 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या घोटाळ्याची चर्चा जोर धरत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम या घटनेचे मास्टर माइंड आहेत असा आरोप भाजपाच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी दिघडे यांनी केला आहे. हा आरोप चुकीचा व खोटा असून तथ्यहीन आहे. अशा प्रकारचे आरोप करणे म्हणजे सरकारी प्रशासनाला बदनाम करण्याचा कट आहे व सामान्य लोकांमध्ये चुकीचा संदेश देण्याचं काम त्यांनी केलं आहे असा आरोप अमरावती येथील सुपर कोविड रुग्णालयाच्या कर्मचारी स्टाफच्या वतीने डॉक्टर रुपेश खडसे, डॉक्टर रवी भूषण, डॉक्टर निलेश पाटील व वर्षा पागोटे यांनी केलेला आहे. आरोप करणारे नेते सुद्धा महाराष्ट्र सरकारमध्ये सत्तेवर होते तेव्हा यांना जिल्हा शल्यचिकित्सकांबद्दल कल्पना नव्हती काय असा प्रश्न त्यांनी तयार केला आहे. कोविड सारख्या जागतिक महामारीमध्ये सर्व संकटांचा सामना करून स्वतः धीरोदात्तपणे व प्रामाणिकपणे ज्या अधिकाऱ्याने दिवसरात्र एक करून काम केलेले आहे अशा अधिकाऱ्यांवर आरोप करणे आणि तेही पुरावे नसताना हे बिनबुडाचे व बेछूट वक्तव्य करणे चुकीचे आहे असेही त्यांनी म्हटले. जिल्हा शल्यचिकित्सकांवर झालेल्या या आरोपाचे आपण सर्वजण खंडन करीत असून चुकीची कार्यवाही करण्यात आल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा सुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला. या पत्रकार परिषदेला सुपर कोविड रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉक्टर रुपेश खडसे, अधिपरिचारिका वर्षा पागोटे, सुपर रुग्णालयाचे हरहुन्नरी व्यक्तिमत्व डॉक्टर रवी भूषण, डॉक्टर निलेश पाटील यांच्यासह सुपर कोविड हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता. बघूया या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तरे देण्यात आली आणि त्यांचे नेमके काय म्हणणे होते. आज पत्रकार परिषद घेण्याचं असं की अमरावती जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्य रुग्ण कार्य सम्राट जिल्हा शल्यचिकित्सक माननीय डॉक्टर श्यामसुंदरजी निकम सर यांचं अत्यंत सुंदर आणि अत्यंत व्यवस्थितरित्या या कोविड महामारीमध्ये सुपर हॉस्पिटलला घेऊन गिरी हॉस्पिटलला घेऊन पूर्ण जिल्ह्याभरात व्यवस्थित काम सुरू असताना अचानकपणे डॉक्टर निकम सरांवरती भारतीय जनता पार्टीच्या निवेदिताताई चौधरी दिघडे या उलट सुलट आरोपाच्या फेरी त्यांच्यावर टाकत आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही. केवळ आणि केवळ त्या एक आरोप व्हावा आणि स्वतःच्या पक्षाला स्वतःच्या पदाला एक प्रसिद्धी मिळावी आणि ज्यांनी चांगलं काम केलं त्याची बदनामी करावी असा त्यांचा एक मानस आहे. आणि म्हणून आम्ही सर्व सुपर हॉस्पिटलचे कर्मचारी, इव्हिन हॉस्पिटलचे कर्मचारी, चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी या ठिकाणी आम्ही निवेदिता चौधरी याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. श्रीमती वर्षाती फागोटे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पत्रकारांना संपर्क करावा. मागच्या मार्च 2020 पासून तर आजपर्यंत सुपर हॉस्पिटल कोविड रुग्णालयामध्ये काम करते आहे. हे काम करत असताना मी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून तर डॉक्टर्स यांच्यापर्यंत सगळ्या पद्धतीचं काम मी स्वतः बघते आहे. रात्रंदिवस हे काम बघते आहे आणि त्याच्यामुळे सुपरमध्ये होणाऱ्या कोणत्याही कामाची पुष्कळची साक्षीदार मी आहे. पुष्कळच्या खटल्यांची मला असं म्हणायचं नाही की प्रत्येकच गोष्ट इथे 100% चांगली झाली. कारण काम करतो, काही चुका होऊ शकतात, तर काही खूप चांगले झालं. पण आम्ही मेरिट नाही पण फर्स्ट क्लास काम केलेलं आहे हे मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगते. चतुर्थ श्रेणी कर्मचारी आमचा कम्प्लीट कंत्राटी पद्धतीचा कर्मचारी होता. त्याच्यानंतर नवीन स्टाफ भरती झालेल्या इथे नर्सिंग स्टाफ त्यांच्याकडून कोविड हा विषय नवीन असताना त्याच्याबद्दलची भीती निर्माण झाली असताना त्यात काम करून घेणं हे आमच्यासाठी तारेवरची कसरत होती. त्यांना स्वतःची सुरक्षा सोबत रुग्णांची काळजी घेणं हा विषय करून घेणं म्हणजे आम्ही त्या कसरती पूर्णपणे खरे ठरल्यासारखं आम्हाला वाटत. पण आज विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या पातळीवरती सुद्धा दखल घेतली गेली. या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला हा रुग्णालय
झालेलं नव्हतं, फक्त बिल्डिंग तयार होती. असं असताना मी एक एक गोष्ट तिथे कशी कशी जुळवाजुळव केली हे आमचं आम्हाला माहीत होतं. तिथून आजपर्यंत इथपर्यंत आलं असताना आज जेव्हा समाजामध्ये राजकारण होताना दिसत आहे, अर्थकारण होताना दिसत आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून जेव्हा एक चांगलं समाजकारण घडावं अशी आमची अपेक्षा होती, कारण आम्ही सेवा केलेले लोक आहे, तेव्हा आमच्या सेवेवरतीच कुणीतरी गालबोट लावायचं आणि खच्चीकरण करायचं ही गोष्ट आम्हाला एक वाईट वाटते आहे. आणि आम्ही योद्धे म्हणून कुठेतरी आमचं खच्चीकरणाची बाब वाटत आहे. त्यांचं काय अर्थकारण असेल, काय राजकारण असेल, हे काढण्याच्या उलाढाली करण्याचे पुष्कळचे माध्यम आहे, माहितीचे अधिकार आहेत, चौकशा आहेत, या पद्धतीने यांनी करावं. पण केवळ पेपरबाजी करून सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक सेवेबद्दलची चिंता व्यक्त करणं, पहिलेच लोकांना कोविडची भीती, त्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलची दुप्पट भीती, आणि त्यामध्ये शासनाच्या दवाखान्यावरून सुद्धा जर लोकांचा विश्वास उडाला तर लोकांनी जायचं कुठे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा पत्रकारांना तुम्ही लोकांना सांगितलं की आम्हाला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे, की तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने सहकार्य केलं की लोक आहे 13, 14, 15 त्यावेळी राज्य करणारे कोण लोक होते हो, त्यांच्या हातात राज्य होतं, मग त्यावेळी यांनी चौकशीचे आदेश का दिले नाही, त्यावेळी यांनी हे सगळं का काढून घेतलं नाही, त्यावेळी झोपेत राज्य करायचं आणि ज्यावेळी लोकांचा आधार मानायला पाहिजे त्यावेळी विरोधात जाऊन बसायचं आणि लोकांमध्ये संभ्रम तयार करायचं, हा राजकारणाचा भाग दिसून येतो. अमरावतीची जनता शहाणी आहे, हुशार आहे, ते समजून घेऊन राहिले आहे. 14, 15, 16, 17 राज्य करते कोण होते पहिले यांनी प्रश्न करावा, आणि त्यावेळी यांनी झोपेत राज्य केलेलं आहे का त्याचं सुद्धा उत्तर यांनी दिलं. त्यावेळी ह्या सगळ्या बाबी यांना का दिसून आल्या नाही. आज जेव्हा लोकांना सेवेची गरज आहे, आज जेव्हा लोकांना विश्वासाची गरज आहे, आज जेव्हा लोकांना शासनाच्या रुग्णालयाची आवश्यकता आहे, त्यावेळी हे उठून करायचं. आणि त्यावेळी शासनाच्या व्यवस्थेवरचा पहिलेच आज कंत्राटीकरण, खासगीकरण, उदारीकरण या सगळ्या याच्यामध्ये हळूहळू शासकीय व्यवस्था तयार करायला चाललेल्या आहे. आणि त्यात जर तुमच्यासारखे निकृष्ट पतीचे राजकारण करणारे जर भेटले तर गरिबांना न्याय कोण देणार आहे. डफरी इरवी सुपर बंद करायचं, मग जायचं कुठे पंजाबमध्ये, जायचं कुठे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, जायचं कुठे अमरावतीच्या बाहेर जायचं. माझ्या अशा राजकारणाला सरळ सरळ प्रश्न आहे, त्यांनी किती वेळा सुपर हॉस्पिटलचे दौरे केले, किती वेळा सुपरमध्ये येऊन पाहिलं, किती मध्ये किती वेळा त्यांनी चौकशी केलेली आहे, तिथे किती व्यवस्था काय सांभाळलेलं आहे, किती भेंटी आलेल्या आहे, ते भेंटी कोणत्या प्रतीची आहे त्यांनी कधी तपासून पाहिलं. डायरेक्ट आरोप करायचं म्हणजे काय, हा संभ्रम निर्माण करणारा थोडक्यात आम्हाला सगळं परिस्थिती दिसते. माझी कृपा करून सगळ्यांना विनंती आहे, तुमचं राजकारण करायचं असेल, तुमचं अर्थकारण करायचं आहे, तुम्ही करावं. आमचं काय, आम्ही सर्वसामान्य जनता आहे आणि मी सर्वसामान्य जनतेकडून बघते आहे की सर्वसामान्य न्याय देण्यासाठी एक रुग्णालय चांगलं राहू द्या, त्यांच्यावर केवळ शिंतोडून घेऊ नका. कारण आज भागाचं त्याला की त्या तिथे माझ्या सगळ्या नर्सिंग स्टाफ पुरी थांबलेले आहे. त्या पुरींना साधा आपण म्हटलं की ह्या इंजेक्शनचे असे डोस आहे, पुरी घाबरून जातात. सिस्टर तुम्ही काही सांगा, काही काम सांगू नका, काम करून कसं घ्यायचं. त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांना म्हणून राहणार की कोविड रुग्णालय सोडून त्या काम करू नका, तिथे काहीतरी वेगळं आहे. जर त्यांनी काम सोडलं, मी काम सोडलं, या सगळ्या याच्यातून तर कोविड रुग्णांची सेवा कोण करणार आहे. म्हणून अशा चुकीच्या पद्धतीने कुणाचीही जेही काही असेल तुमचेवाले, मला त्या विषयात खूप आहे, पण अशा पद्धतीने कुणाचीही बदनामी करू नका, रुग्णालयाची बदनामी करू नका, शासन प्रशासनाची बदनाम करू नका. तुम्हीच राज्यकर्ते होते तेव्हा तुम्ही राज्यकर्त्यांना झोपेत राज्य केलं का, हा सरळ सरळ आमचा प्रश्न आहे. बहुत सारे आरोप करना बहुत से आसान है, आरोप तो कोई किसी पे भी कर सकता है, बिना तथ्य के आरोप करना खराब चीज़ है. उससे क्या होता है कि भाई हमारा जो पूरा स्टाफ है, जो पूरा टीम यहाँ पे खड़ा है, जो बेचारे रात दिन रात करके मेहनत कर रहे हैं, उनका मनोबल तोड़ने की जो कोशिश की जा रही है, ये बहुत ही निंदनीय बात है. तो भाई ये सब नहीं होना चाहिए. तो श्याम सुंदर निगम सरांनी जे इथे कोविडमध्ये काम केलेलं आहे, मी स्वतः घरांसोबत राहून घेतलेली आहे. सर नेहमी पेशंटची विचारपूस करणं, पेशंटला मेडिसिन जाते की नाही, त्यांच्या जेवणाबाबत सुद्धा व्यवस्था होते की नाही, इथपासून त्यांचं ट्रीटमेंट बरोबर चाललं की नाही,
दोन वेळेस सर राऊंडला येतात, दर माझ्यासोबत येतात, दर सरांसोबत येतात, पेशंटची विचारपूस करतात. एवढं सगळं असताना सगळ्या स्टाफ लोकांना मॉरल सपोर्ट देतात, आमच्या मोठं श्लोक आहे आम्हाला सपोर्ट करणे, सिस्टर लोकांना सपोर्ट केला, त्यांचं मनोबल वाढलं. या कोविडमध्ये रुग्णाला कोणी काम करायला तयार होत नाही, कोणी एवढ्या म्हणजे प्रॅक्टिसमध्ये सगळे लोक प्रॅक्टिसमध्ये उठलेले आहेत, शासकीयमध्ये कोणाचा प्रयत्न करत नाही, सगळे आपापल्या लोकांचा बेनिफिट बघतात. परंतु इतर सरांनी जे कार्य केलेले आहे त्याच्यामुळे ते खरंच प्रशंसालायक कार्य करत आहे सरांचं. आणि जे आरोप झाले आहे त्याच्याबद्दल मॅडमनी सगळं सांगितलेलं आहे, सरांनी सांगितलं हे सगळं आम्हाला ते पटत नाही. सपोर्ट जो सरांचा आहे आम्हाला तो शेवटपर्यंत आहे, आणि जर असं काहीच असलं तर फ्युचरमध्ये आमचे काम करायचं मूळ राहणार नाही असं मी तुम्हाला सांगतो. आमच्या आदरणीय विदर्भाच्या उषाचा कार्यसम्राट डॉक्टर श्यामसुंदर दिगर साहेब, आज त्यांचे वय 62 आहे. आतापर्यंत आम्ही बघितलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक तरी जिल्हा शल्य चिकित्सक कधी कोविड रुग्णालयात गेला नाही. पण हे व्यक्ती असे आहेत की रात्रीचे 2 वाजता असो, 3 वाजता असो, 4 वाजता असो, ते कोणत्याही पेशंटचा कोणताही फोन असो, कोणा डब्बा भेटला नाही पण जरी फोन असाल तरी ते आम्हाला तो मेसेज फॉरवर्ड करतात आणि ते काम करून घेतात. अशा तऱ्हेचे हे आमच्या लाखो लोकांचे रुग्ण सेवक आहेत आणि देवदूत बनलेले आहेत. पण आज ह्या मला वाटते भारतीय जनता पार्टीच्या दिलीप चौधरी यांनी जो आरोप केला आहे, अख्ख्या पूर्ण भारतीय जनता पार्टीने आरोप केलेला नाही आहे. जर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आरोप केला असता आतापर्यंत अनेक टिकून आले असते. हा एकदा फक्त निविदा चौधरी यांनीच आरोप केला आहे आणि त्याच्या मनामध्ये कोणते हे आहे, त्याच्या मनामध्ये कोणत्या विचारांनी त्याने सपोर्ट केला आहे, ते खंडणी वसुलीसाठी केला असू शकतो किंवा व्यक्तिगत वाद असू शकतो. परंतु आम्हाला माहीत आहे, आम्ही बघितलेल्या 2 वर्षापासून आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक साहेब प्रत्येकाच्या पारदर्शकता काम करतात. जर एखाद्या डब्बेवाल्याने जर 10 रुपये घेतले तर लगेच त्याला काळाची धमकी देतात, याच्यामुळे ते काम करू नको अशी कारवाई करतात. मग जर ते एवढ्या छोट्या एवढ्या बारीक गोष्टी जर लक्षात देत असेल तर खऱ्या अर्थाने हा जे घोटाळे सांगतात की 100 करोड झाला, मला त्याला विचारणारा प्रश्न विचारायचा आहे, 2013 पासून तर की 2020 पर्यंत मग तेव्हापासून तुमचे दाखल झाले, त्याच्यापासून तुम्ही ऑडिट झालं, मग त्या ऑडिटच्या तुम्ही आतापर्यंत का केलं नाही, म्हणजे तुम्ही त्याच्यावर सामील होते का? आरोप करणारा सामील असू शकतो. म्हणून मला सर्व पत्रकारांना विनंती आहे की खऱ्या परिस्थितीत सत्य जे आहे सत्य जगापुढे आलं पाहिजे. जो माणूस गव्हासोबत कोठे उचलले पाहिजे नाही, कारण आमच्या आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक हे अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. जो सकाळी डॉक्टरांसोबत राऊंड घेतात, संध्याकाळी माझ्यासोबत राऊंड घेतात, प्रत्येकाचे विचारपूस करतात, महिलांच्या संदर्भात असो गरोदर स्त्री संदर्भात असो, त्यांना जर वेळेवर जेवण मिळालं नाही काही मिळालं नाही तरी स्वतःच्या पैशातून खिशातून त्यांना आणून दिलेले आहेत. मी डोळ्याला बघितलेला असा माणूस बघितलेला आहे. मी काम करतो म्हणून त्याची बाजू घेत नाही, पण जो खरा व्यक्ती खरा काम करत असेल त्याला न्याय मिळायलाच पाहिजे. आणि ह्या निवेदिता चौधरीवर आमच्याकडून मी स्वतः त्याच्यावर जर त्यांनी 1-2 दिवसामध्ये त्यांचे पुरावे जर सादर केले नाही मी स्वतः त्यांच्यावर मानाच्या पुढे दाखल करणार आहोत. कारण ह्या एवढ्या मोठ्या बदनामी करणं योग्य नाही, म्हणजे प्रसिद्धीच्या आपापल्या पोटी आपण कुणाचे नाव घेणे योग्य नाही. आज त्यांचे वय 62 आहे, आज ते विधानसभेच्या वेळेत आहे आणि त्याच्यामुळे त्याला मानसिक त्रास देणे, त्याच्याकडून काहीतरी खंडी करणं अशा प्रकारचा राजकारणाचा स्टंट आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपला सुद्धा त्याचा हात आहे का? मला वाटते भारतीय जनता पार्टीच्या कोणती पदाधिकाऱ्या सामील नसेल, कारण हे व्यक्तीने केलेलं कार्य आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीला आम्ही आग्रह विनंती करतो त्या निरज चौधरीला भारतीय जनता पार्टीमधून लवकरच निलंबित करा, हकाल व्यक्त करा. अशा लोकांची काही गरज नाही जे लोक नुसते प्रसिद्धीसाठी अपापले असतात आणि पैशांनी अपापले असतात. तरी मी आदरणीय सर्व पत्रकार बंधूला विनंती करतो, आपण सुज्ञ आहात, तज्ज्ञ आहात. आपण सुपर हॉस्पिटलची एक एक गोष्ट आपल्याला माहीत आहे. आपला पेशंट मरता मरता वाचत असताना आम्ही स्वतःची जीवाची पर्वा न करतात. आदरणीय रविभूषण सर सकाळी उठून संध्याकाळी उठून पेशंटची वारंवार काळजी घेतात, इंट्युबेशन करून त्या मदत करतात, बाकी ऑक्सिजन लेवल कसं आहे काय सर्व गोष्टी एक एक गोष्टी बारीक गोष्टीवर लक्ष ठेवतात. त्याच्यासोबत आमचे नितीन साहेब सुद्धा हे करतात, पागोडे सिस्टर्स सिस्टर इच्छेस करून वेळोवेळी काम करून घेतात. अशा प्रकारचा योग्य चाललेला कार्यक्रम हा त्यामध्ये खळ्या टाकण्याचा पाण्यामध्ये खळ्या टाकण्याचा कार्यक्रम आहे, जेणेकरून आमचे वैद्यकीय अधिकारी असून स्टाफ असून आज सर्वांचे मनोभावना दुखलेले आहे. आज अशा जर मनोभाव आज त्यांच्यावर आरोप झाला, उद्या माझ्यावर होईल, उद्या सर्वांवर होईल, उद्या यांच्यावर होईल, उद्या यांच्यावर होईल, मग आम्ही असं आरोप सिद्ध करावं, आम्ही जीवाची पर्वा न करता, आमच्या लेकराची पर्वा न करता आम्ही मदाच्या दारी जावं आणि ती प्रसिद्धीसाठी करावं हे योग्य नाही. मी आदरणीय निरीक्षक मी पत्रकार बंधू सांगतो की आपण घेतलेलं स्टेटमेंट मागं घ्यावं हीच आपल्या विनंती करतो. अन्यथा आम्ही वैद्यकीय अधिकारी असो, डॉक्टर असो, स्टाफ असो, आपल्या विरुद्ध मानसाना का करणार ही आता आखरी चेतावणी आहे. आणि नंतर आमच्या एक एक स्टेप सुरू राहणार आहे, नंतर आपण आहोत आम्ही आहोत. कृपया आमच्या डॉक्टर निकम शाह शामचा निकम प्रवाह घेतलेला आहोत, आपण त्वरित मागे घ्यावे, अन्यथा आपली माफी मागावी
नाहीतर आम्ही त्याच्या संदर्भात माझ्या दाखल करू. ही आज पंधरा प्रश्न दाखवली अक्षय राठोड म्हणून आहे पण तो डॉक्टर नाही आहे. तो एक टॅब लॅब टेक्निशियन म्हणून आहे. मेडिकल ऑफिसर ऑफ बातमी अक्षय मधुकर राठोड हे बातमीला बीएमओ म्हणून डॉक्टर नाही आहे. आणि काही एखाद्या अटेंडंट केले असतील तर आता पुरावे सादर होतील. आणि जर खरं तर चौकशी मध्ये असेल तर रेमडेसिवीरची चौकशी याच्याबद्दल आधी झाली का नाही. आणि आता आपण सांगता की आपण खूप मोठी सेवा दिलेली आहे, आपलं अभिनंदन सर्व डॉक्टरांचं. मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा महाघोटाळा म्हणून आता अमरावती जिल्हा सुद्धा निघाला आहे. सारवा सारव कसा काय होऊ शकते? जबकि एक साधा चोर सापडला तर त्याला पोलीस फटके मारत नेते रस्त्यानं, हातकडे घालून नेते रस्त्याने, चालवत नेते, फिरवत नेते. आणि एवढा मोठा डॉक्टरचा ग्रुप सापडल्यानंतर त्यांना बसण्यासाठी पोलिसांनी खुर्च्या दिल्या होत्या. डॉक्टरांच्या समोर का नाही आले? काय झालं त्याच्यामध्ये डॉक्टर पवार मानसुरे म्हणून आहे ते दिवसाचे आहे. त्याच्या आपल्या कोविड रुग्णासोबत कोणताही संबंध नाही. एक दुसरा जो अटेंडंट आहे, एक अटेंडंट महावीरमध्ये काम करता, एक आपल्याकडे काढता, एक हिरवीला काम करता. आणि जो राठोड जो आहे तिथं डेप्युटेशन संध्याकाळी त्यांच्या ड्युटी होती. आणि जो टीएससीमधला आहे तो डॉक्टर नाही आहे. तरी जे काही त्यांनी घडलं असेल त्यांनी आता कुठून काय केलं तर आमच्याकडे सर्व रेमडेसिवीरचा रिकॉर्ड आहे. एकूण एक पॉईंटचा रिकॉर्ड आहे. ते अजून सिद्ध झाले नाही. हे सिद्ध कृपा हॉस्पिटलचं आहे. सर एक चीज आप देखो, जितने लोग भी इसमें से इन्वॉल्व थे, जो लोग कॉन्ट्रेक्चुअल थे, सबके सबको टर्मिनेट कर दिया गया वैद्यकीय सेवा से. इसमें से जो न्यायालयीन प्रोसेस है, जो जुडिशियल प्रोसेस है, उसमें हम लोग क्या करेंगे? दूसरी बात यह है कि भाई आप एक इसको ये करके सबको क्यों बदनाम कर रहे हो? इतना बड़ा व्यवस्था है, 350 बेड का ICU है, ये इतने सारे लोग यहाँ पे है, कहीं ना कहीं थोड़ा बहुत ये रहता ही है, 19-20 का आता ही है. अगर आप एक उसको लेके जब कभी जब जिसका ऑलरेडी जुडिशियल चालू है, प्रोसीजर चालू है, उसका रिपोर्ट तो आने दो. अगर आपके पास ऐसा तथ्य है तो आप पुलिस को दीजिए. सर परिस्थिती अशी झाली आहे की मी यांच्या बाजूने बसले. एक प्रश्न अजून आहे मॅडम, की ज्या दिवशी प्रकाश पोहरे आले होते संपादक देशोन्नतीचे, त्या दिवशी अकाश स्टाफच्या स्टाफ जिल्हाधिकारी आणि CS महोदयांनी धोका दिला होता सगळे पत्रकाराला, म्हणजे सगळे पत्रकार त्यावेळी उपस्थित होते. म्हणजे किती लोक होते? अशी कंडिशन झाली होती की एकट्या माणसासाठी पूर्ण टास्क फोर्स चालवतो. का बरं किती वर चालले? मग जर पत्रकारांना वर का नाही जाऊ दिले एवढं जर सगळं व्यवस्थित आहे, काय त्यांना अडवण्यात आलं होतं? सर एक मिनिट, यहाँ पे कोविड हॉस्पिटल के अंदर मेडिकल स्टाफ और जो ये है मतलब जो हॉस्पिटल रिलेटेड स्टाफ है उनके अलावा अंदर आने का परमिशन किसी को भी नहीं है. सिर्फ यही पर है नहीं, ये सारे कोविड है और ये हमारा बनाया हुआ नियम नहीं है. ये ICMR का प्रोटोकॉल है. वो इसीलिए किया गया है ताकि इन्फेक्शन फैले नहीं. इसीलिए आइसोलेशन का प्रोसीजर है, इसीलिए क्वारंटाइन का प्रोसीजर है, जिसको आज के डेट पर कोई फॉलो नहीं कर रहा. यही कारण है अमरावती में केसेस बढ़ने का. जब लोग लॉकडाउन का प्रोसीजर तो ठीक से फॉलो नहीं कर रहे हैं. सर्जन को डायरेक्टली टारगेट किया गया है. कल आप हमको गारंटी देते हो कि हमारे ऊपर कोई टारगेट नहीं होगा? ये कीचड़ उछालना तो कल किसी पे भी उछाल देंगे. हमारा यही बोलना है कि आपके पास है ना सब तथ्य, हम मान रहे हैं ना भाई आपने सब, हम सब गलत है, सब पूरा ही खराब है सिस्टम. आप प्रूव करो ना. बिना प्रूव किए सिर्फ पेपरबाजी करने से क्या मिलने वाला है? और उससे होता कि आप जैसे अभी वहाँ पे हमारा स्टाफ खड़ा है, वो रेमडेसिविर को हाथ लगाने से डर रहे हैं अभी. हम लोगों को सुबह उठ के हमको रेमडेसिविर का ही करना पड़ता है, भाई चलो हमारे सामने भरो करके. और सर यहाँ पे 450 पेशेंट है अंदर, आप उनको सोचो कि कैसे मैनेज करना है. अगर स्टाफ हमारा हिल गया तो हम कैसे मैनेज करेंगे? हम लोग तो पहले दिन से एक एक स्टाफ को खड़ा करने से लेकर हम लोग है. विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती.